कांद्यावरची निर्यात बंदी उठताच शेतकऱ्यांना खुशखबर, एका दिवसात कांदा प्रति क्विंटल 500 रुपयांनी वधारला। मनसे नेते अविनाश जाधव यांचा सराफाला मारहाण करतानाचा सीसीटीव्ही फुटेज समोर, पोलिसांसमोरच केली मारहाण, जाधवांवर खंडणीचा आरोप दाखल। मोदींनी तरी कुठे कुटुंब सांभाळलं, पंतप्रधान मोदींच्या टीकेला शरद पवार यांचं सडेतोड प्रत्युत्तर। साताऱ्यातील राजकीय वातावरण ढवळून निघणार, आज अजित पवार, देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांची तोफ धडाडणार। राज ठाकरे यांची आज कणकवलीत सभा, तर दोन्ही ठाकरे बंधूंचा काल गोव्यात मुक्काम। प्रसिद्ध गायक नंदेश उमप निवडणुकीच्या रिंगणात, बहुजन समाजवादी पक्षाकडून ईशान्य मुंबईतून लढणार। गडचिरोलीमध्ये जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळलं, 15 जणांना अटक। मुंबई आणि परिसरात आजही उन्हाच्या झळा, हा आठवडाही राहणार कोरडा आणि उष्ण, हवामान खात्याचा इशारा।